पिछले 4 वर्षों से आरओबी रेलवे फ्लाईओवर पर काम चल रहा है। पुल के किनारे बने सर्विस रोड की हालत खस्ता है। इस सड़क पर बड़े बड़े गड्ढे हो गए हैं और इन गड्ढों से हादसों की संख्या भी बढ़ गई है। इस रेलवे पुल के पास बस स्टॉप होने के कारण इस सड़क पर भारी ट्रैफिक रहता है और इस सड़क का अधिक से अधिक उपयोग किया जाता है। इसे यहाँ के नागरिक आक्रोशित हो उठे हैं और उन्होंने आंदोलन की चेतावनी दी है। खात मध्ये जो ओवरब्रिज काम चालू है तो ओवरब्रिज का ओवरब्रिज पासून खात गाम ग्रामवासींना एक ही रुपया फायदा नाही। हा ओवरब्रिज फक्त भंडारावरून रामटेकडे जो येणारा व्यक्ती आहे त्यांच्या फायद्यासाठी आहे किंवा रामटेकवरून खातला येणारा जो भंडाराला ज्या जाणारा व्यक्ती आहे त्यांना फायदा आहे, पण खात ग्रामवासींना फायदा काहीच नाही। फायदा नाही तर माझ्या मते नुकसानही नाही व्हायला पाहिजे। हा जो ओवरब्रिज बनवला दोन्ही साईडनं रस्ते आहेत तर तो रस्त्या धुळीचा साम्राज्य झाला आहे। त्या धुळीपासून माझी दुकान जिथं साईडला जे आहे माझ्या आईला अस्थमा झाला आहे ह्या धुळीपासून, आणि वारंवार पाणी मारण्याची त्यांना निवेदन देतो आम्ही। सकाळपासून तर रात्रीच्या 8 वाजेपर्यंत दर तासानं पाणी मारायला पाहिजे, पण ते 2 या 3 टाईम पाणी मारतात, ते कधी मारतात कधी मारत नाही। त्या धुळीपासूनही त्रास होऊन राहिला, त्या रोडाला गड्ढे खूप पडल्यात। आमच्या म्हणणं एकच आहे का भैया रोड तरी सिमेंटीकरण करूया तुम्ही, मग ओवरब्रिजचा जो काम आहे 10 वर्ष तुम्ही काढला तरी पण चालेल, आम्हाला काही ओवरब्रिजचा विरोध नाही आहे। त्याच्यामुळे वाहनधारकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागते। भरपूरचे वाहनधारक असे आहेत की जे अपघातून पडलेसुद्धा त्यांना जबर मारहाण पण झालेली आहे। धुळीमुळे आत्ताच सांगितलं नरेशजी तलमले त्यांच्या आईला अस्थमा झालेला आहे, आणि धुळीच्या साम्राज्य एवढं आहे की आजूबाजूचे दुकानदार आहेत दुकानात पूर्ण धूळ साचते आणि त्यांना आपला व्यापार करण्याकरता त्रास सहन करावा लागतो। त्यानंतर पावसाळा लागला की इथे या रस्त्याने पायी चालणेसुद्धा मुश्किल होऊन जाते, तर गाडी मोटरसायकलवाला किंवा एखादा वाहनधारक कसा चालेल तो त्यालाच माहीत। माझा जो पूल बनवताना जो इस्टिमेट बनवण्यात आला तो इथे येऊन एक्झॅक्ट स्पॉटवरती येऊन न बनवता त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये एसीच्या हवेत बनवलेला आहे, त्यामुळे हे सगळ्या गोष्टीचा सामना ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास नाहक त्रास आम्हा सगळ्या ग्रामवासींना करावा लागत आहे। या आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नागरिकांच्या खूप समस्या रोडवरती आहेत। मी आपल्या चॅनलद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना आमचे नेते मंडळींना एकच विनंती करतो की यावर तातडीने तोडगा काढावा, नाहीतर आम्ही सगळे गावकरी ग्रामवासी मिळून एक मोठा जनआंदोलन करू, आणि काय जनआंदोलन झाल्यास आणि काही बरवाईट झाल्यास मग ते स्वतः जबाबदार राहतील। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।